आणि या ठिकाणी तर इतके उलट चित्र मला पाहायला मिळाले की सरपण नाही झाला पाहिजे, उपसरपण नाही झाला पाहिजे, शेवट उगवता सूर्याला कोणी रोखू शकत नाही, हे पण या ठिकाणी शरदरावच्या रूपाने आपण पाहिलं. कामाची काही काळजी करतो सगळे, कामाची काही काळजी करू नको, एखाद्या महिना दीड महिन्यात आपलंच साधलं. तुम्हाला मागच्या आपल्या सरकारच्या काळात काहीतरी ह्या चिसुंजी ग्रामपंचायतला मी 20 लाख रुपये जाणी दिले, आणि जर सरकार आलं ना भाऊ नक्की 2 कोटी रुपये देईन तुम्हाला, हे तुम्हाला सांगितलं. एवढं काय अवघड नाही काम करायचं. आणि शरद म्हणजे एकदम तुमचं अष्टपैल घड आहे ना, शरद एकदम परफेक्ट आहे. गावात खऱ्या अर्थाने गावाचं कायापालट केल्याशिवाय शरद राहणार नाही एवढी इच्छाशक्ती या माणसाकडे, एवढी प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वार्थासाठी काय नाही, जे करायचं ना ते समाजासाठी करायचं. म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्ही गाडीत असतो ना, फक्त गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, मला गावासाठी मदत करा ही भावना ठेवून काम करणार आमचा शरदराव असो आमच्या